हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 7 फर्स्ट सेमिस्टरचा पेपर, कारण आता तुमची लवकरच परीक्षा येणार आहे. मी एक टेस्ट पेपर काढून दिलेला आहे, तो तुम्ही सोडवा जेणेकरून तुमची व्यवस्थित सराव होऊ शकेल आणि तुमचा जो पेपर आहे तुम्हाला छान पद्धतीने सोडवता येईल. आणखीन एक रिक्वेस्ट करते, तुमचा जो फर्स्ट सेमिस्टरचा तुमच्या शाळेचा पेपर असेल तो मला ईमेलवरती किंवा व्हॉट्सअपवरती पाठवा, जेणेकरून पुढच्या वर्षीच्या मुलांसाठी मी तो पेपर सोडवून त्यांना दाखवू शकेन. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पेपर सोडवून दाखवणार आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही हा पेपर सोडवायचा आहे आणि मग मी जो व्हिडिओ पाठवणार आहे त्या नंबर्सची त्या आपण केलेल्या पद्धतीशी मॅच करून पाहायचं आहे. तुमचं आन्सर करेक्ट आलं आहे की नाही ते पाहायचं आहे. तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते तसेच्या तसे उतरवलेले नाहीत, नंबर्स बदललेले आहेत, काही ठिकाणी पेपरचा क्वेश्चनचा पॅटर्न बदललेला आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 1A आहे आपला, चूज द करेक्ट आन्सर अँड डिराइड इट, ह्याला मार्क आहेत 4. क्वेश्चन नंबर 1B आहे, त्याला मार्क आहेत 10. सॉल्व द फॉलोइंग ॲड सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, याच्यावरती क्वेश्चन बेस आहे. त्यानंतर आहे सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम, ह्याला मार्क आहेत 6. त्यानंतर आहे क्वेश्चन 2A, सॉल्व एनी 3 ऑफ द फॉलोइंग, ह्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, साधा एखादा क्वेश्चन आहे म्हणजे फॅक्टर्स पाडायचे आहेत वगैरे असे क्वेश्चन्स आहेत, याला मार्क आहेत 6. त्यानंतर आहे क्वेश्चन 2B, सॉल्व एनी 3 ऑफ द फॉलोइंग, मार्क आहेत 6. त्यानंतर आहे सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग, ह्याच्यामध्ये काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, याला मार्क आहेत 6. त्यानंतर आहे क्वेश्चन 3A, सॉल्व आहे त्याला मार्क आहेत 6. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन 3B, त्याला मार्क आहेत 6. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो आहे तो बारग्राफ काढायचा आहे. आपला जो पेपर आहे तो बेस आहे तुमचा चॅप्टर नंबर 5 ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स, चॅप्टर नंबर 6 इंडायसेस, चॅप्टर नंबर 7 जॉईंट बार ग्राफ, चॅप्टर नंबर 8 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. बाय.